Amid the unlocking process, Maharashtra government is unlikely to open schools soon in the state. Even though the center had said that the states can reopen schools after assessing the COVID situation, Maharashtra Education Minister held a meeting where the attendees expressed opinion about reopening of schools, considering the constant rise in the COVID cases in the state. Let's listen in to Maharashtra Education Minister Varsha Gaikwad. बीसीच्या माध्यमातून काही संस्थांशी आणि शाळांशी चर्चा केली आणि त्या माध्यमातून त्यांची मतं जाणून घेतली की समजा आपल्याला 21 सप्टेंबरपासून जर या ठिकाणी व्हॉलंटियरची सेवा द्यावी लागली असेल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पॅरेंट्सची परवानगी घेऊन जर शाळेत येऊन काही त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या संदर्भामध्ये येऊन जर काही मदत हवी असेल तर त्यांची भूमिका काय राहणार आणि केंद्र सरकारच्या जे एसओपी होत्या ते आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा निर्णय घेत असताना सर्वांना याच्यामध्ये जे आहे ते अंमलबजावणी करत असताना कॉन्फिडन्समध्ये घ्यावं आत्मविश्वासमध्ये घ्यावं असं मत त्या ठिकाणी आलं आणि म्हणूनच या विषयाच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना आम्ही काही लोकांशी चर्चा करत आहोत मंत्रिमंडळातल्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत.